मी योगेश दत्तात्रय ससाने, प्रभाग क्रमांक 23, हडपसर गावठाण आणि सातवाडी. मी इंजिनिअरिंगचा स्टुडंट आहे, सिव्हिल इंजिनिअरिंग केलं आहे. त्याच्यानंतर माझा बांधकाम व्यवसाय आहे, ट्रान्सपोर्ट व्यवसाय आहे. याच्या माध्यमातून मी गेली बरेच वर्ष काम करतो. यापर्यंत समाजसेवेची सुरुवात मला माझ्या आईवडिलांचा जो वारसा आहे, वडील माझे 18 वर्ष सरपंच, 15 वर्ष नगरसेवक म्हणून काम केलं त्यांनी, त्यांचा सामाजिक आणि राजकीय वारसा माझ्या कुटुंबास होतं. मी 2011 साली सावली फाउंडेशन नावाची संस्था स्थापन केली. याच्यामध्ये सावली ध्यास महिला सक्षमीकरणाचा ह्या टॅगलाईनच्या अनुसरून मी कामाची सुरुवात केली. याच्यामध्ये महिलांना मोफत कॉम्प्युटर शिवण क्लास, स्पोकन इंग्लिश, कराटे क्लासेस, योगासन क्लासेस अशा प्रकारचे व्यवसायाला पुरस्कृत शिक्षण पद्धती आम्ही आमच्या संस्थेतनं महिलांना मोफत देतो. या संस्थेच्या आजपर्यंत 3 शाखा झालेल्या आहेत. 16,000 पेक्षा जास्त महिला याच्यामध्ये लाभार्थी आहेत. तसेच लहान मुलांसाठी सावली फाउंडेशनतर्फे दरवर्षी किल्ले स्पर्धा असते, चित्रकला स्पर्धा असते, क्रिकेटच्या स्पर्धा असतात, हँडबॉल आणि हॉलीबॉलच्या स्पर्धा असतात. तनिष्का ग्रुप आहे माझा. तनिष्का ग्रुपच्या माध्यमातून शेकडो महिलांच्या सामाजिक प्रश्नासाठी आम्ही नेहमीच लढा देत असतो. त्याच्यामध्ये कराटे शिकवतो. कराटेमुळं महिलांना, मुलींना आज जी काळाची गरज आहे की स्वरक्षण आणि स्वतःमध्ये आत्मविश्वास निर्माण झाला पाहिजे, यासाठी संस्था काम करते. लहान मुलांसाठी एक तर चित्रकला स्पर्धा असते, अगदी 5 वर्षापासून ते 18 वर्षाची मुलं त्याच्यामध्ये भाग घेतात. दरवर्षी 1000 मुलं त्याच्यामध्ये भाग घेत असतात. किल्ले स्पर्धा ही एक महत्त्वाची स्पर्धा आहे. मुलांना आजकाल इतिहास फार कमी राहिलेला आहे शिवाजी महाराजांचा. प्रत्येक घराघरामध्ये शिवाजी महाराज पोहोचवावेत किंवा आपला इतिहास पोहोचवा या उद्देशाने किल्ले स्पर्धा असते. दरबार भरवून बसणं हे मला कन्सेप्ट माझ्या वडिलांपासूनही मान्य नाही आहे. वडिलांनी तेच काम केलं की घराघरामध्ये जाऊन त्यांच्या डोरस्टेप जाऊन त्यांना सर्व्हिसेस दिल्या, त्यांच्या अडीअडचणी सोडवल्या. तोच प्रकार त्यांचंच गुण माझ्यामध्ये असल्यामुळं लहान मुलांपासून महिलांपासून अनेकांचे प्रश्न असतात, तर ते त्यांच्या जागेवरती जाऊन त्याच्यावरती तोडगा काढणं आणि त्याच्यावरती काहीतरी उपाय देणं हेच मला आवडतं. व्हिजन 2020 पुढच्या 3 वर्षामध्ये, 5 वर्षाचा कालावधी जर लोकांनी मला दिला निवडून, तर त्याच्यानंतर हडपसरमध्ये जी काही कामं राहिलेली आहेत किंवा अपूर्ण अवस्थेत, त्याच्यामध्ये हडपसरचा भाजी मंडईचा प्रश्न असेल, काळे बोराटे नगरच्या डुकरांचा प्रश्न असेल, त्याच्यानंतर पथारेवाल्यांचा प्रश्न आहे हडपसरमध्ये, तो एक आहे रस्त्यांचं जाळं तयार झालं पाहिजे. मी स्वतः बिल्डर असल्यामुळं इन्फ्रास्ट्रक्चरमध्ये जेवढे काही जास्त बदल करता येतील ते करतील. प्रभागामध्ये आत्ता काही नवीन आरक्षणं झालेली आहेत, त्याच्यामध्ये एखादं इंग्लिश मिडियमचं शाळा काढावी असंही माझ्या डोक्यामध्ये आहे. त्याच्यासाठी आरक्षित जागाही आहे. काही ठिकाणी नाला गार्डन करण्याची गरज आहे, तोही माझ्या ह्याच्या अजेंड्यावरचा विषय आहे. हडपसरची वेस्ट जी आहे, गावपण जे म्हणतो, हडपसर म्हणजे पुणे शहराचा पूर्व दरवाजा आहे, ह्याची वेश चांगल्या प्रकारे सुशोभित करून नवीन प्रकारची करण्याचा माझा मानस आहे. त्याच्यावरती छत्रपती शिवाजी महाराजांचा अश्वारूढ पुतळा करण्याचा माझा मानस आहे.